नमस्कार। अरे गुड मॉर्निंग मैडम। गुड मॉर्निंग। एक वाजत आलाय चांदेकर। अरे बाप रे, वेळ कसा जातो कळतच नाही हो। मला तर एक एक क्षण, एक एक मिनिट कसं वाया जातं तेच कळत नाही, आणि मग विनाकारण 2-2.5 तास फुकट कसे जातात हेही कळत नाही। या देशाचं काय होणार आहे कोण जाणे। हसायला काय झालं तुम्हाला? मंत्रालयाचं वारं मॅडम तुम्हालाही लागलेलं दिसतंय। म्हणजे? नाही, इथे सगळीच लोक देशाची चिंता करत बसलेले असतात ना। नाही, तुमच्या वाक्यात मला सुधारणा करावीशी वाटते। तुम्ही सुधारणा करणार म्हणजे सुधारणा इंटरेस्टिंग असणार। इंटरेस्टिंग नाही पण गंभीर आहे। मॅडम इथे तुम्हाला देशाची चिंता करत बसलेले अनेक चेहरे नुसतेच गावगप्पा मारत बसलेले दिसतील। आणि बाय द वे, मी इथे नोकरीला नाही आहे। तुम्हाला माहीत असेल मी एका कॉलेजची प्रिन्सिपल आहे, आणि हे प्रिन्सिपल पद मला कुठलंही राजकारण न करता केवळ माझ्या मेरिटवर मला मिळालं आहे चांदेकर। आणि मी जी इथे येते ती आपल्या देशाच्या भावी आधारस्तंभाचं भरकटणारं तारू योग्य दिशेने आपल्याला कसं हाकता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करण्यासाठी, आणि हा विचार कृतीत उतरवता कसा येईल याचा विचार करण्यासाठी। काय आहे, ताडाच्या झाडाखाली कुणी जर दूध प्यायला बसलं तर त्याच्यावर विश्वास बसतो का आपला? नाही ना। पण अपवादानंच नियम सिद्ध होतात, हो की नाही चांदेकर? इथं मंत्रालयात असून देखील तुमच्यासारख्यांचे अपवाद मी जेव्हा अनुभवते जाणते, तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या इतकंच सेन्सिटिव्ह होऊन माझ्या कामाकडे पाहत असाल अशी जर मी अपेक्षा ठेवली तर ती चुकीची आहे। आय एम सॉरी मॅडम। नाही, नकळत माझ्याकडून तुम्ही दुखावला गेलात बहुधा, पण माझा तसा उद्देश अजिबात नव्हता मॅडम। आणि इट्स ऑल राईट। खरं तर मलाही एवढ्या कारणावरून अपसेट व्हायची काहीच गरज नव्हती, पण इतक्यातच मी एका विचित्र अनुभवातून आल्यामुळे सॉरी चांदेकर। जाऊ द्या मॅडम, माणसाकडे खूप सिन्सिअरिटी असली ना की त्रास हा होतोच। विधानसभेत तुम्ही रिपोर्ट वाचून आलात तेव्हा नाही का, रात्रंदिवस मेहनत करून वाक्यावाक्यात सुधारणा करून जागून तयार केलेला रिपोर्ट कुणीच ऐकत नाही म्हणून तुम्ही किती अपसेट झाला होता। हो, पण त्या बाबतीत माझा अपेक्षाभंग झालाय चांदेकर। तो कसा काय? आताच मला थोरात साहेबांनी एक गुड न्यूज दिली। कोणती? विरोधी पक्षातल्या सदस्यांनी आपल्या कमिटीवर एखादा सायकोलॉजिस्ट घ्यावा अशी जी सूचना केली होती ती CMनी मान्य केली। अरे वा, मग अपेक्षा भंग झाला असं का म्हणालात? माझे रिपोर्ट वाचन कुणीच ऐकलं नाही आणि त्यामुळे आपण केलेल्या मेहनतीचं काही चीज होणार नाही अशी जी माझी अपेक्षा होती तिचा भंग नाही का झाला? असं होय। एक सांगू का मॅडम, अहो 100 कौरवांबरोबर 5 पांडवही असतात, आणि खऱ्या खोट्याचा निवाडा करणारा एक श्रीकृष्ण देखील असतो। अहो म्हणून तर आजपर्यंत जग चाललंय, नाही का? खरं आहे तुमचं। एवढ्या सगळ्या गडबड गोंधळात मी शिरात आणून केलेलं माझं रिपोर्ट वाचन कुणीतरी ऐकलंय तर? डॉक्टर जाधव साहेब का? बोला बोला बोला। अहो तुमची ओळख कशी काय विसरणार? तुम्ही भाई शेलार बरोबर परवा आला होतात की काय? आमच्या नजरेखालून एकदा माणूस गेला की आमच्या डोक्यात पीठ बघतो बरं का? हा तुमचं काम ना करू करू की अहो तुमचं काम करत आता आम्ही इथं बसतोय ना, आमचं काय उपयोग? अहो मराठी माणसाचं हे चुकतं बघा, आपल्यासाठी काम नाही करायची तर दुसऱ्या कुणासाठी करायची? अरे तुम्ही भाईची माणसं म्हणजे आमचीच माणसं की काय? तुमची एका कमिटीवर नेमणूक करतो म्हणजे काय तुमच्या योग्यतेचं काम आहे। आमच्याकडे एक शिक्षण समिती स्थापन झाले, त्याच्यावर एक सायकोलॉजिस्ट नेमायचा आहे, तर तुमच्याच नावाची डायरेक्ट CM साहेबांकडे शिफारस करून टाकतो। बरं बरं, काम झालं की कळवतो बरं का? हा या ना। राहू दे सर, बोला। जोशी मॅडम म्हणत होते आपल्या समितीची एक मीटिंग लवकरात लवकर बोलवली तर बरं होईल, त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर चर्चाही करता येईल
आणि आपल्या समितीवर एक सायकोलॉजिस्ट नेमायचा आहे, त्याविषयी एक विचार विनिमय करून. विचार विनिमय? आता विचार विनिमय करायला माझी काय हरकत नाही, पण काय अंतिम निर्णय म्हणजे फायनल निर्णय माझ्यात असणार बरं का, हे लक्षात असू द्या. बरं, त्या डॉक्टर जाधव साहेबांचं नाव लिहून घ्या. नाही काय, सीएम साहेबांकडे त्यांच्या नावाची आपल्या तर्फे शिफारस जाऊ द्या. हा, ते लेटर ड्राफ्ट करून आण. येस सर. तू फोन बघा काय वाजतोय. मला इच्छा तर नाही म्हणून सांगा बरं का. हॅलो. हो नाही, मी चांदेकर बोलतोय. हा हो हो, एक मिनिट. हा सर, सीएम साहेबांचा फोन आहे. सीएम साहेब. हा बोला 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 सर. हो मी थोरात बोलतोय. हो नाही म्हणजे ते तुम्ही सायकोलॉजिस्ट बद्दल बोलला होता ते बाईंच्या कानावर घातलं बरं का. नाही त्या म्हणाल्या मिटिंग घ्यायला हवी. हो मग अशी भेटून गेल्या, म्हटलं पुढच्या आठवड्यात घेऊया की. हो आणि काय ते साहेब, सायकोलॉजिस्ट अपॉइंटमेंट करण्यासाठी माझ्याकडे एक ॲप्रोप्रिएट नाव आहे. म्हणजे काय? बरं बरं. हो ठीक आहे ठीक आहे. कोण शरद जोशी? डॉक्टर शरद जोशी उपट शुभ? अरे अमेरिकेत शिकून आला म्हणजे काय, त्याला शिंग बुडली होय. बोके बोके मागलेच झाले. तुम्ही तुम्ही जावा, ते लेटर ड्राफ्ट करून आणा. बघत काय उभा राहिला? येस सर. हॅलो. बाबा बोलतो बेटा. बाबा बोला, कुठून बोलताय? बँगलोरहून बोलतोय. बंगलोरहून? हो उद्या येतोय मुंबई. खरंच? हो, बॉम्बे युनिव्हर्सिटीनं बोलवलंय मला, उद्या मीटिंग आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मीटिंग साठी येत आहे. प्लीज आईसारखं बोलू नकोस, मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं आहे. सॉरी बाबा, पण तुम्ही लवकर या, कधी एकदा भेटीन असं झालंय तुम्हाला. हा हो, बाय बेटा. हॅलो, नमस्कार. भाई बोलतोय. नमस्कार. आणि भाई? हो हो, शेलारांचा भाई बोलतोय. अरे तू भाई आहेस? अरे मी तुझा आवाज ओळखलाच नाही की रे गड्या. थोरात साहेब नमस्कार, कसे आहात आपण? एकदम मजे. आणि काय हो साहेब, आज माझा आवाज कसा नाही ओळखला? काय तू एवढं नम्रपणे, शालीनपणे, सुसंस्कृतपणे नमस्कार बोलायला लागल्यावर आमचा कसा काही विश्वास बसणार रे. आज सकाळी सकाळी मीच भेटलो म्हणायचा. काय साहेब, कधी जमत कधी नाही जमत, पण आपण आपल्या करून प्रयत्न करत राहायचे हो. बरं ते जाऊ द्या. फोन कशाला करायला सांगितला होता? हा काय म्हणजे जरा माहिती काढायची होती. बोला साहेब. जोशी मॅडम वर पूर्वी सारखंच लक्ष ठेवायला पाहिजे बरं का, कारण आता त्या शिक्षण समितीच्या मुख्य म्हणून जे काही निर्णय घेतील त्याच्याशी माझा डायरेक्ट संबंध येणार. नाही नाही नाही, काय काळजी करू नका साहेब, आपलं एकदम बारीक लक्ष आहे बाईकडे, आणि आपली सगळी माणसं बी पेरलेली आहेत की. छान छान छान. बरं आता मला एक सांग, या बाईच्या नवऱ्याचं नाव काय रे? बरंच काहीतरी चांगलं नाव आहे साहेब. विजय नाही नाही, श्रीराम नाही, सदानंद काय आठवत नाही सर, पण आहे चांगलं नाव आहे काहीतरी. म्हणजे समजा आनंदच आहे म्हणकी. बरं ते जाऊ दे. तो काय करत होता? काय नाही म्हणजे अमेरिकेला जाण्यापूर्वी काय करत होता? जोशीबाईंच्याच कॉलेजात मास्तर, आपलं ते काय म्हणतात प्रोफेसर होता ना. कसा विषय शिकवायचा रे? कुठला? बरं बराच काहीतरी चांगला विषय होता साहेब. फिजिक्स, केमिस्ट्री, मराठी. नाही मग सायकोलॉजी? हा बरोबर बरोबर, तुम्ही म्हणलात ना ते सायकोलॉजी काय तेच बरोबर, एकदम आता आठवलं बघा. मग त्याच नाव डॉक्टर शरद जोशी होत का? हा बरोबर साहेब, बरोबर आठवलं मला, शरद जोशी हेच नाव होत बरं का. काय सर? नाही म्हणजे तसं विशेष आहे बघ, म्हणजे काय त्याची शिक्षण समितीवर एक मानसशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. नाही त्याचं नाव ऐकलं ना तेव्हाच मला संशय आला होता. बरं आता मला एक सांग की तो अमेरिकेत कशा पाहिजे गेला होता रे? नाही हो, गेला कसला, घालवला. अमेरिकेला घालवला.
या बाईनं भांड भांड भांडली त्याच्याशी आणि घरातनं घालवला, गेला अमेरिकेला, दुसरं काय. आता सुटलं कोड बघ. बरं, थँक्यू, धन्यवाद, आभार. नुसतेच कोरडे आभार. हरकत नाही, जवाब वसुली करायची असेल ना तेव्हा दाम दुपटीनं करून घेऊया की. मन्ना काका सांग ना. ए प्लीज, ए सांग ना रे. नाही बाई, गुड न्यूज सांग ना. नाही नाही, मी नाही सांगणार. प्लीज 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 सांग. ओके 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 ओके, गुड न्यूज अशी आहे. जाऊ दे, नंतर सांगतो. असं काय करतोस तू, सांग ना, हसतोस काय? सांगतो ना येडू, पण गुड न्यूज काय अशी सांगायची नसते. गुड न्यूज सांगताना तोंड गोड करायचं असत. तोंड गोड करायला पेडे. पण का? अरे आधी तोंड गोड कर. सांगू ना लवकर. आम्ही आजी आजोबा झालो. येस, किरणला मुलगा झाला. कंग्रॅच्युलेशन नव्या नव्या झालेल्या आजोबाला काय लग्ना बिग्ना करून टाकायचा विचार आहे का तुझा? प्रधान खानदानाला साजेसा देखणा राजबिंदा. सरप्राईज पार्टी द्यायची आहे ना, तयारी नको करायला. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं जा, तुम्ही हॉस्पिटल मध्ये जा, मी थांबते घरी. ताई येईल तर मग आम्ही काम करू. आम्ही काय काम करू, हे काय फक्त तुमचं काम आहे, हे आपलं काम आहे. मग शर्या येणार आहे, आपलंच काम आहे. शर्या येणार ही खुशी दोन्ही आनंद एकत्र साजरे करायचे. लेकिन एक शर्त. कोणती शर्त? म्हणजे तयारी सगळी आपण करायची, काम सगळी आपण करायची, पण खर्च माझ्या एकट्याचा. तुम्ही बघत काय बसला? चला चला तयार लागला. उठ लवकर, गॅसवर काय ठेवलं? कमाल करते बाबा. तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा. रोशन जग में मेरा राज दुलारा, मेरा नाम करेगा रोशन. हा चांदेकर, ते शिक्षण समितीवर मानसशास्त्र नियमायचं आहे, त्याचं लेटर टाईप झालं का? झालं हो. म्हणजे तिथं काय करतंय? आमच्या दर्शनाला घेऊन या की. हा या या, लवकर या. आणलं का बघू. Dear sir, congratulations. You have been appointed as a... चांदेकर, लेटर बरोबर ड्राफ्ट झालंय, पण ते नाव चुकलं बघा. पण सर, तुम्ही मला हेच नाव सांगितलं होतं. असं असेल असेल, पण आता हे नाव बदलायला हवं. म्हणजे?
म्हणजे शिक्षण समितीवर मानसशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर शरद जोशी यांची नियुक्ती व्हावी असा आम्ही निर्णय घेतलाय. आपण साहेब परवा तर तुम्ही म्हणाला होतात की हा की हा कोण कुठला उपट सुंभ डॉक्टर शरद जोशी अमेरिकेत शिकून आला म्हणजे काय त्याला शिंग फुटली असं म्हणलं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. कधी म्हणलं? परवा म्हणलं होतं रे. पण काय, नंतर आम्ही शांतपणे विचार केला, चार चौघांना विचारलं, सगळी माहिती गोळा केली आणि एक फायनल डिसिजन घेऊन टाकलं की शिक्षण समितीवर मानसशास्त्रज्ञ म्हणून सर्वात लायक डॉक्टर शरद जोशी आहेत. तेव्हा आता हे लेटर बदलायला पाहिजे, म्हणजे नाव बदलायला पाहिजे, दुसरं टाईप करायला पाहिजे. हा चला लागा, कामाला लागा. पण हे डिसिजन पक्कं ना सर? पक्कं म्हणजे काय? अहो मी घेतलेला निर्णय हा माझा निर्णय म्हणजे काळ्या दगड्यावर चिऱ्याक बघा. यस सर. पण एक विचारू का साहेब? विचार विचार. नाही, हे शरद जोशींचं नाव एकदम अचानक वर कसं काय आलं? हे नामांतराचं रहस्य काय हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला? काय चांदेकर, तुम्ही इतकी वर्ष मंत्रालयात काम करताय, आता इथं प्रत्येक कुठलीही गोष्ट घडण्यासाठी हेतू हा असतोच आणि कुठलीही गोष्ट घडण्यामागे राजकारण नाही असं घडत नाही. बरोबर आहे की नाही? यस सर. हा मग आता डॉक्टर शरद जोशी यांची नियुक्ती ही पण एक राजकारणाची खेळी आहे. काय काय चांदेकर, समजा गोष्टी प्लॅन प्रमाणे पार पडतायत ना? होय साहेब. हॅलो. हा हा हा, पाठवते पाठवते. हा जोशी मॅडम येत आहेत. या या जोशी मॅडम बसा. नमस्कार. नाही म्हणजे मीटिंगला अजून अर्धा तास येळ आहे बघा. हो पण मुद्दामहूनच मी आपल्याला भेटण्यासाठी लवकर आले. काय बोलायचं बोला. साहेब शिक्षण समितीवर एका मानसशास्त्रज्ञाची नेमणूक व्हावी ह्या प्रस्तावासंबंधी काही निर्णय झालाय? झाला की म्हणजे काय, तीन चार नावं आमच्या मोरा आली होती, त्यातलं एकाचं नाव आम्ही पक्क करून टाकलं बघा. आम्ही? हो का साहेब, मागच्या भेटीत यासंबंधी आपण बोललो होतो, तेव्हा आपलं असं बोलणं झालं होतं की तज्ज्ञाची नेमणूक करताना आधी मला कळवण्यात येईल आणि माझं मत विचारलं जाईल. पुढे तू